त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्यांच्या मनात नेमकं काय राजकारण होतं, की मराठा समाजाच्या हिताचं केवळ ढोंग केलं होतं, हे त्यांचे उमेदवार आल्यावर तपशीलवार उमेदवार बघून उमेदवार टाकले तिथले उमेदवार पक्ष, नाही टाकले पाडायच्या ठिकाणचे तिथले मतदारसंघ तिथले उमेदवार याचा तौलनिक अभ्यास करून जरांगेचा असली मत काय आहे, मन काय आहे मराठा समाजाच्या बाबतीत, की त्यांना राजकारण करायचं आहे ते स्पष्ट या निमित्तानं होणार आहे. मला वाटतं एकदा ते घोषणा त्यांची होऊन दे, मग आधुनिक जिन्ना पुढे काय करतात हे संध्याकाळी कळेल. पण मुळामध्ये ते निवडणूक हिंदूंच्या विरोधात लढवतायत ते मराठा आरक्षणासाठी लढवतायत हे त्यांनी त्या निमित्ताने स्पष्ट करावं. तर ते त्यांच्या उजव्या त्यांच्या बाजूला बसलेला जो काही गाडीवाला आहे, जो काही मुल्ला मौलवी आहे, तो हिंदू द्वेषी आहे. आता मोठा राक्षस नेमकं कोण दाढीवाल्यांच्या हिशोबाने, म्हणजे जे काही मौलवींच्या हिशोबाने हिंदू समाज हा मोठा राक्षस आहे, ते अजून कोण, याचं स्पष्टता पण जरांगे पाटलांनी ह्या निमित्ताने द्यावी.